आज या ठिकाणी सांगायला आनंद होतो की MIDC पोलीस स्टेशनने एक खूप मोठ्या गुन्ह्याची उकल या ठिकाणी केलेली आहे. मोठ्या गुन्ह्याची म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुन्हा उघडकीस आणून त्याच्यामध्ये मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. MIDC पोलीस स्टेशनला एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनलाच कार्यरत असणारे पोलीस नाईक 275 चेतन रुकणार आणि पोलीस नाईक 1266 सचिन भांगे यांना इन्फॉर्मेशन मिळाली आणि ती इन्फॉर्मेशन वर्कआउट करत करत ते कर्नाटकमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी रिक्षा चोरी करणारे महाराष्ट्रातून रिक्षा चोरी करून कर्नाटकमध्ये नेऊन त्या ठिकाणी नंबर प्लेट वगैरे बदलून हे रिक्षाची विक्री करणारी गँग त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनचे DB इन्चार्ज आणि DB पथकाच्या हाताला लागली आणि दोन आरोपी आपण त्यामध्ये अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 16 रिक्षा आपण जप्त केलेल्या आहेत. तर 16 रिक्षांपैकी 10 रिक्षा या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत, म्हणजे 5 सोलापूर शहरातल्या आणि 5 सोलापूर ग्रामीणमधल्या आहेत. तर 5 सोलापूर शहरातल्या ज्या रिक्षा आहेत त्यापैकी 2 लोडबावी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, 2 गुन्हे MIDC पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि 1 गुन्हा जेरोड पोलीस स्टेशनला दाखल आहे. आणि ग्रामीणमधल्या ज्या काही 5 रिक्षा मिळालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने 2 गुन्हे बार्शी पोलीस स्टेशनला दाखल आहेत, 2 गुन्हे वळसंग पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि 1 गुन्हा मंद्रू पोलीस स्टेशनला दाखल आहे. असा शहरातील 5 आणि ग्रामीणमधील 5 गुन्हे या ठिकाणी उघडकीस आलेले आहेत आणि उर्वरित 6 रिक्षांच्या बाबत आम्ही अजूनही तपास करत आहोत. त्याचा अजून शोध घेणं, पुढे गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे का शेजारच्या जिल्ह्यांमध्ये किंवा कर्नाटकमध्ये वगैरे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण निश्चितच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड, या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री राजन माने साहेब, त्याचबरोबर DB इन्चार्ज रोहित चौधरी साहेब यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. निश्चितच पोलीस नाईक भांगे आणि पोलीस नाईक रुकणार हे अभिनंदनास पात्र आहेत, की कारण रिक्षा जे काही घेतली जाते ही कर्जावर घेतली जाते आणि रिक्षा चालवून जे काही दिवसभरात आमदनी होते त्यातून रिक्षाचे हप्ते फेडले जातात, त्याचबरोबर घरचं कुटुंबाचं पोट भरलं जातं, मुलांची शिक्षण वगैरे बघितली जातात, घरच्यांचं औषध पाणी हवं नको ते पाहिलं जातं आणि ही रिक्षाच जर चोरीला गेली तर पूर्ण कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा अगदी निघून जातो. त्यामुळे या ठिकाणी जवळपास 23,70,000 रुपयाच्या 16 रिक्षा या ठिकाणी आपण जप्त केलेल्या आहेत. निश्चितच रोहित चौधरी साहेब जे DB इन्चार्ज आहेत MIDC पोलीस स्टेशनचे, त्यांचा आणि त्यांच्या टीमची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. यापूर्वी देखील मला वाटतं सोलापूर शहराच्या म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एकाच वेळेला 5 अवैध शस्त्र जप्त करण्याची देखील उत्कृष्ट कामगिरी रोहित चौधरी साहेब आणि त्यांच्या टीमने केलेली आहे DB टीमने. आणि ही त्याच्यानंतर त्यांनी 2-व्हीलर पण मला वाटतं 10-11 हे केल्या होत्या, जप्त केल्या होत्या काही गुन्ह्यांमध्ये आणि आता 16 रिक्षा जप्त केलेल्या आहेत. खरोखर DB ची चांगली उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासाठी मार्गदर्शन एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून माने साहेबांचं आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ACP गायकवाड साहेबांचं आहे. तर MIDC पोलीस स्टेशनच्या या DB इन्चार्ज आणि DB टीमला आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा, मनपूर्वक अभिनंदन. आणि ऑब्व्हियसली तुम्ही अशा छान छान कामगिरी करत राहाल तर आपल्याकडून अपेक्षा वाढतच राहतील आणि भविष्यात देखील आपण या अपेक्षांची पूर्तता कराल अशी मला खात्री वाटते. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.